वेलकम बॅक टू अवर चॅनल गाईज. तर आपण आज हा क्वेश्चन बघणार आहोत. अ प्रोजेक्टाईल इज एम ॲट अ टार्गेट ऑन द हॉरिझॉन्टल प्लेन अँड फॉल्स 12 मीटर शॉर्ट व्हेन द अँगल ऑफ प्रोजेक्शन इज 50 डिग्री. व्हाईल इट ओवरशूट बाय 24 मीटर व्हेन द अँगल इज 45, फाइंड द अँगल ऑफ प्रोजेक्शन टू हिट द टार्गेट. तर क्वेश्चन असा आहे की एक हॉरिझॉन्टल प्लेन आहे आणि त्या हॉरिझॉन्टल प्लेनवर आपला एक टार्गेट फिक्स केला आहे आणि त्यावर आपल्याला एखादी वस्तू फेकायची. तर जर आपण 50 डिग्रीच्या अँगलनी ती वस्तू फेकली तर ती आपल्या टार्गेटच्या 12 मीटर अलीकडेच पडती, आणि जर आपण 45 डिग्रीने ती वस्तू फेकली तर ती आपल्या टार्गेटच्या 24 मीटर पुढे पडती. तर अशा कोणत्या अँगलने आपण एखादी वस्तू फेकली तर ती बरोबर आपल्या टार्गेटवर पोहोचेल, तर तो अँगल आपल्याला फाईंड करायचा आहे. आपण सोल्युशन बघूया. फर्स्ट केस अशी आहे, काय हॉरिझॉन्टल प्लेनवर टार्गेट आहे, त्या टार्गेटची रेंज आपण आर कन्सिडर केली. जेव्हा आपण 50 डिग्री अँगलने शूट करतो तेव्हा ते आपल्या टार्गेटच्या 12 मीटर अलीकडे पडतो, म्हणून या केसमध्ये रेंज आपण आर मायनस 12 अशी घेतो आहे. तर आपण बघूया, आरचा फॉर्म्युला लिहून घेतला आपण. आर इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी इंटू साईन 2 थीटा. आर मायनस 12 इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी साईन 2 इंटू 15 डिग्री. थीटाची व्हॅल्यू आपण 15 डिग्री घेतली आहे. आर मायनस 12 इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी साईन 30. 15 × 2 = 30 होतं, म्हणून 30 लिहिलं आहे. आर मायनस 12 इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन 2g. साईन 30ची व्हॅल्यू 1/2 होती, त्यामुळे आपण इथे 2g लिहिलं आहे. यू स्क्वेअर अपॉन 2g इज इक्वल टू आर मायनस 12. यू स्क्वेअर अपॉन जी इज इक्वल टू 2 × r − 12. इथे 2 मल्टी डिवाईडमध्ये होतं तर आपण मल्टिप्लिकेशनमध्ये लिहिलं आहे. यू स्क्वेअर अपॉन जी इज इक्वल टू 2 r − 24. याला आपण इक्वेशन नंबर 1 देऊ. तर आपण सेकंड केस बघूया. सेकंड केसमध्ये आपण 45 डिग्रीने शूट केलं, 24 मीटर टार्गेटच्या पुढे पडतो, त्यामुळे या केसमध्ये आपण रेंज आर प्लस 24 अशी घेतो आहे. तर सेम प्रोसेस करायची आहे. आरचा फॉर्म्युला लिहून घेतला. आर इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी 2 थीटा. आर प्लस 24 इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी साईन 2 × 45. थीटाची व्हॅल्यू आपण वरती 15 डिग्री घेतली होती, तर आता इथे 45 डिग्री घेतली आहे. आर प्लस 24 इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी साईन 90. 45 × 2 = 90 होतं, म्हणून 90 लिहिलं आहे. आर प्लस 24 इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी, याला एक आपण इक्वेशन नंबर 2 देऊ. कारण साईन 90ची व्हॅल्यू 1 होती, त्यामुळे आपण 1 नाही लिहिलं आहे. इक्वेटिंग इक्वेशन नंबर 1 & 2. इक्वेशन 1 यू स्क्वेअर अपॉन जीची व्हॅल्यू 2 r − 24 आहे, आणि इक्वेशन 2 यू स्क्वेअर अपॉन जीची व्हॅल्यू आर प्लस 24. त्या दोघांना इक्वेट करायचं आहे. 2 r − 24 इज इक्वल टू आर प्लस 24. आपण नंबर्स एका बाजूला आणि व्हेरिएबल्स एका बाजूला घेणार आहोत. 2 r − r इज इक्वल टू 24 + 24. 2 r − r केलं तर r आन्सर येतं, आणि 24 + 24 केलं तर 48 येतं. तर आरची व्हॅल्यू आपली 48 आली आहे. पुट इन इक्वेशन नंबर 1. हे सगळं आरची व्हॅल्यू आपल्याला इक्वेशन 1 पुट करायची. तर आपण इक्वेशन 1 लिहून घेऊया. यू स्क्वेअर अपॉन जी इज इक्वल टू 2 r − 24. यू स्क्वेअर अपॉन जी इज इक्वल टू 2 × 48 − 24. आरची व्हॅल्यू आपण 48 कन्सिडर लिहिली आहे तिथे. यू स्क्वेअर अपॉन जी इज इक्वल टू 72. तर यू स्क्वेअर अपॉन जीची व्हॅल्यू 72 आली आहे. नाव फॉर ॲक्च्युअल रेंज. आर इज इक्वल टू यू स्क्वेअर अपॉन जी साईन 2 थीटा. आपण आरचा फॉर्म्युला लिहून घेतला आहे, त्यामध्ये आपल्याला यू स्क्वेअर अपॉन जीची व्हॅल्यू पुट करायची आहे. आर इज इक्वल टू 72 sin 2 थीटा. आपण यू स्क्वेअर अपॉन जीची व्हॅल्यू 72 तिथे पुट केली आहे. वी नो दॅट आर आपलं 48 आलं आहे. यू स्क्वेअर अपॉन जी इज इक्वल टू हे आपलं 72 आलं आहे. तर ह्या सगळ्या व्हॅल्यूज आपल्याला रेंजच्या फॉर्म्युलामध्ये पुट करायचं आहे. 48 इज इक्वल टू 72 sin 2 थीटा व्हॅल्यूज पुट केला आहे. साईन 2 थीटा इज इक्वल टू 48/72. 48 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये होतं तर इकडे डिव्हाइडमध्ये गेलं आहे, म्हणून 48/72 आपण लिहिलं आहे. साईन इकडे गेल्यानंतर साईन इन्व्हर्स होतं, म्हणून 2 थीटा इज इक्वल टू साईन इन्व्हर्स 48/72 लिहिलं आहे. सॉल्व केल्यानंतर 2 थीटा इज इक्वल टू 41.81 हे आपल्या 2 थीटाची व्हॅल्यू आली आहे. 2 इज इकडे डिव्हाइडमध्ये होतं तर इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये होतं तर इकडे डिव्हाइडमध्ये गेल्यानंतर 2 इकडे मल्टिप्लिकेशनमध्ये होतं तर इकडे डिव्हाइडमध्ये जाईल. तर 41.81 आपण 2 डिव्हाइड केलं तर आपलं आन्सर 20.905 डिग्री येतं. तर आपलं फायनल थीटाची व्हॅल्यू आपली 20.905 आले, हे आपलं आन्सर आले. दिस इज द अँगल ऑफ प्रोजेक्शन टू हिट द टार्गेट. जर तुम्हाला आमचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाकी सबसही आहे.